आपल्या देशातल्या कुठल्याही रस्त्यानं किती धावपळीच्या वेळेस जा जर एखाद्या ठिकाणी किरकोळ मारामारी सुरू असली तरी लोक हातातले काम धंदे सोडून भांडणं बघायला थांबणार म्हणजे थांबणार आता या बघणाऱ्यांच्या गर्दीत भांडणं सोडवणारी लय कमी असते ही भांडणं आणि मारामारा बघण्याची सवय आपल्याला एकाच गोष्टीनं लावली ती म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू ई आता कुणी डब्ल्यू डब्ल्यू ई म्हणायचं तर कुणी डब्ल्यू डब्ल्यू एफ शाळा म्हणू नका किंवा गल्लीतले कट्टे सगळीकडे आदल्या दिवशीच्या मॅच ची चर्चा रंगलेली असायची अफवानचं म्हणाल तर अंडरटेकर सात वेळा मरून जिवंत झालाय हे सांगताना शब्द पोरं ही आपणच आहोत चॉक्सलॅम असेल स्टोन कोल्ड स्टनर असेल या गोष्टी ट्राय करण्यासाठी घरातले लहान भाऊ तब्येतीनं बारीक मित्र हे आपलं हक्काचं गिराईक होतं पुढं जस जशी हक्क यायला लागली तेव्हा समजलं की आता डब्ल्यू डब्ल्यू चा विषय पूर्णपणे फेक यातली मारामारी स्क्रिप्टेड असते ज्यांना हे आत्ता समजलं असेल त्यांनी वाईट वाटून घेऊ नका अज्ञानातलं सुख तुम्ही इतरांपेक्षा जास्त अनुभवले आपण जे मन लावून बघत होतो ते सगळं कुणीतरी आधीच लिहून ठेवलेलं असायचं हे पचवायला थोडं जड गेलं आणि मग प्रश्न पडला लिहित असेल तर कोण लिहित असेल कसं लिहित असेल आणि नेमकं काय लिहित असेल सगळं उडकायला घेतलं तेव्हा तर आश्चर्याचे बरेच धक्के बसले स्क्रिप्ट लिहितात म्हणजे नेमकं काय करतात तर एक स्टोरी लिहितात आता समजा रॉ हा शो आहे आणि एखाद्या बेल्टसाठी फायटिंग घडवून आणायचे तर सगळ्यात आधी हे डिसाईड होतं की हा बेल्ट जिंकणार कोण लोकांमध्ये जर जॉन सिन्हा लोकप्रिय असेल आणि त्या सीझनला त्याला जिंकवणं जास्त प्रॉफिट मिळवून देणार असेल तर जॉन सिना जिंकणार हे आधीच ठरलेलं असायचं थोडक्यात कुणाची मॅच कुणाशी होणार यात कोण जिंकणार आणि पुढं कोण जाणार हे सगळं ठरवून व्हायचं पण समजा तुम्ही डब्ल्यू डब्ल्यूई बघताय कार्यकर्ते त्या फायटिंग रिंगमध्ये आले आणि डायरेक्ट हाणामारी सुरू केली बघायला कसलं बोर होईल हाणामारीच्या आधी आणि नंतर पाहिजे मसाला म्हणजे कसं म्युझिक पाहिजे डायलॉग बाजी पाहिजे एकाच माणसावर तीन वेळ येऊन थांबणारा कॅमेराचा शॉट पाहिजे तर माहोल बनतोय डब्ल्यू डब्ल्यू ईच्या स्क्रिप्ट मध्ये हे सुद्धा असायचं जर दोघांमध्ये फाईट लावायची असेल तर त्याआधी भलत्याच दोघांची बडबड दाखवली जाणार मग त्याच्यात तिसऱ्या गाड्याचा उदाहरणार्थ अंडरटेकरचा उल्लेख झाला की लाईट बंद व्हायची दूर यायचा घंटा वाजल्याचा आवाज व्हायचा आणि पांढरे फटक डोळे घेऊन म्युझिकच्या आवाजात अंडरटेकर मैदानात यायचा आधीच्या दोघांमध्ये काय बोलणं होणार कुठलं वाक्य झालं की अंडरटेकर येणार हे सुद्धा लिहून ठेवलेलं असायचं डब्ल्यू डब्ल्यू ईच्या स्क्रिप्ट मध्ये आणखी एक गोष्ट लिहिलेली असायची ती म्हणजे मॅच किती वेळ चालवायची समजा आठ मिनिटांची वेळ तर रिंगणातले कार्यकर्ते आठ मिनिट लढणारच सगळ्यात मेन विषय म्हणजे जिंकणार कोण हे सुद्धा मॅच सुरू व्हायच्या आधीच फायटर लोकांना समजायचं त्यामुळे रेफरी लोकांनी किती वेळा तीन दोन एक करत मूठ आपटले तरी कधी दम सोडायचा आणि कधी उभं राहायचं हे फायटर कार्यकर्ते ओळखून असायचे कोण जिंकणार हे लिहिलंय कोण कधी येणार हेही लिहिलंय मग लिहिलेलंच नाही असं आसा काय असायचं का तर एकाच गोष्टीची स्क्रिप्ट नसायची ती म्हणजे मॅचची समजा अंडरटेकर विरुद्ध जॉन सिन्हा मॅच तर पहिलं मुस्कड कोणी फोडायचं रिंगच्या दोरीवरून पहिली उडी कुणी मारायची या गोष्टी काय स्क्रिप्ट लिहिणारे भिडू लिहायचे नाहीत मग मॅच मधली हाणामारी खरी असायची का तर मार खरा खराब असायचा पण कसं मारायचं हे ठरवलेलं असायचं म्हणजे काय व्हायचं ज्या दोन कार्यकर्त्यांमध्ये फाईट आहे ते मॅचच्या आधी भेटायचं मग आपण कशी मारामारी करायची हे ठरवायचं समजा काय वाढीव मोह टाकणार असतील तर त्याची प्रॅक्टिस करायचे कोण किती मारणार कोण मार खाणार हे ठरवायचे याच्यात त्यांना व्हिडिओ प्रोड्युसर कार्यकर्ता मदत करायचा आणखी एक प्रश्न म्हणजे जर एखाद्या व्हिडिओला हारायचं नसेल तर म्हणजे समजा बुगीमॅन आणि खलीची फाईट बुगीमॅन सारख्या किरकोळ फायटर कडून समजा खलीनं आपला इगो धरून ठेवला आणि स्क्रिप्ट मध्ये खलीनं हारायचं असं ठरलेलं असतानाही तो जिंकला तर खलीचा बाजार उठणार कारण त्याच्यामुळे सगळी स्टोरी लाईन फिक्स घालणार बिग कास नावाच्या फायटरनं ना स्क्रिप्ट विरोधात जाऊन एका बारक्या फायटरला लय आणला आणि मॅचचा रिझल्ट बदलला साहजिकच स्टोरी लाईन गणली तेव्हा डब्ल्यू डब्ल्यू ई न बिग कास ला डायरेक्ट का बादच केलं एवढं ऐकून तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की या स्क्रिप्ट मध्ये काय लिहिलेलं असते तर या स्क्रिप्ट मध्ये फायटर लोकांचे डायलॉग बॅक स्टेजला सीन कसा तयार करायचा याचे डायलॉग या गोष्टी अगदी व्यवस्थित लिहिण्यात आलेल्या असतात पण थांबा एवढंच नाही तर आठवड्याची स्टोरी लाईन लिहिताना डब्ल्यू डब्ल्यू ई वाले एक चेकलिस्टही बनवायचे यात कोण कुणाशी भेटणार कुठल्या मध्ये कोण पुढे येणार हे तर आहेच पण एखादी सरप्राईज मुवमेंट एखादी वाढीव मुवमेंट अशा गोष्टी आहेत का हे सुद्धा चेक केलं जायचं कोणाची मैत्री दाखवायची कोणाचं प्रेम दाखवायचं हे सुद्धा लिहिलेलं असायचं क्रिएटिव्ह लोकांची सगळी टीम मिळून ही स्क्रिप्ट तयार करायची आणि यानुसार मग फायटिंग व्हायची जिथं कोण मार खाणार आणि कोण जिंकणार हे सुद्धा ठरलेलं असायचं आपण तेवढे येड्यागत पैसा लावून मारामारी बघत बसायचं तुमच्या डब्ल्यू डब्ल्यू आठवणी कमेंट करून नक्की सांगा आणि बोल बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका